आता पुढची बातमी आहे. गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं सोडलंय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ते जावई आहेत. गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं, तसंच एका वकिलाला सुद्धा सीबीआयनं ताब्यात घेतलेलं होतं. साई शिक्षण संस्था हवाला पैसे ट्रान्सफर केल्याच्या आरोपाखाली गौरव चतुर्वेदींना ताब्यात घेतलेलं होतं. त्यांच्या वकिलांची सुद्धा चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते. मात्र सीबीआयनं गौरव चतुर्वेदी यांना सोडलं. सुखदामधून त्यांना ताब्यात घेतलेलं होतं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ते जावई आहेत. चौकशीसाठी गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतलेलं होतं आणि चौकशी झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आलंय. तर अनिल देशमुख यांच्या जावयाला ताब्यात घेण्यात आल्यानंतर अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. मला त्याच्या संदर्भातली काहीच माहिती नाही, कारण मी आता सकाळी 7:30 इकडे आलेलो आहे. मी मागे देखील सांगितलं की व ह्या वेगवेगळ्या संस्था ज्या काम करतात, उद्याच्याला त्या काम करत असताना त्याच्यामध्ये सहकार्य, चौकशीच्या बद्दल संपूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका ही त्या ठिकाणी सर्वांची असली पाहिजे आणि त्या पद्धतीनंच काम चाललेलं आहे. परंतु आत्ता नवीन जी काही माहिती आलेली आहे ती माहितीच्या बद्दल नक्की काय झालेलं आहे त्याबद्दल खात्री करूनच मी स्टेटमेंट करू शकेल. तर माहिती घेऊन मग वक्तव्य करू असं अजित पवार यांनी म्हटलं. मात्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं एका प्रकरणाच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं होतं. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलंय. पुढची बातमी महत्वाची, ते म्हणजे राज्यपालांची. काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा राजभवनावरती जाऊन भेट घेतली. यामध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात हे होते आणि त्यांनी राज्यपालांसोबत तब्बल तासभर चर्चा केली. 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांना विनंती करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आणि 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांना विनंती केलेली आहे, तशी माहिती अजित पवार यांनी बैठकीनंतर दिली. तसंच राज्यपाल लवकरच 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. राज्यपालांसोबत सकारात्मक चर्चा झाली असं बाळासाहेब थोरात म्हणाले. तर राज्यातील इतर प्रश्नांवर देखील राज्यपालांसोबत चर्चा झाल्याचं बैठकीनंतर सांगण्यात आलंय. गेल्या 8 महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मार्गी लागलेला नाहीये, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तरी 12 आमदारांची नियुक्ती राज्यपाल करणार का हेच आता पाहावं लागणार आहे. बारा राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या बद्दलचा ठराव हा कॅबिनेटने केलेला होता, परंतु त्याच्यानंतरची त्याच्या संदर्भातले पुढची कारवाई झालेली नव्हती, म्हणून रिक्वेस्ट करण्याच्या करता आम्ही आलेलो होतो. तर त्या विषयाच्या बरोबर हा पण विषय घेण्यात आला की बाबा त्या 12 पण कॅबिनेटने जी काही आपल्याला शिफारस केलेली आहे त्याबद्दल लवकर निर्णय घेतला तर योग्य होईल, कारण विधिमंडळाचं अधिवेशन ज्यावेळेस येतं त्यावेळेस विधान परिषदेमध्ये संख्या कमी असते आणि म्हणून ती पण विनंती मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर साहेबांना करण्यात आली. आम्ही विनंती केलेली आहे माननीय महामहिम राज्यपाल महोदयांना की 12 आमदारांच्या बाबतीत सुद्धा आपण निर्णय लवकर घ्यावा. ठीक आहे, त्यांना विनंती आम्ही केलेली आहे. विनंती करणं आमचं काम होतं, विनंती केलेली आहे. राज्यपाल मंजुरी देणार का? म्हणजे आमची अपेक्षा आहे, आम्ही त्यांची अपेक्षा करतोय. तर राज्यपालांची काल भेट घेतलेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात या सगळ्या नेत्यांनी, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी. आणि 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न जो अजून रखडलेला आहे त्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटून केली. राजभवनावरती ही भेट झाली. 1 तास सुमारे या नेत्यांमध्ये चर्चा झाली.